नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खूप खूप स्वागत आपला या माझ्या यूट्यूब चॅनलवर या नवीन व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एम आय डी सी भरती दोन हजार एकवीस संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण ही आपल्या सर्वांसाठी अपडेट असणार आहे तर एम आय डी सीचा जो निकाल रखडलेला होता विद्यार्थी मित्रांनो तो आता निकाल लागलेला आहे त्या संदर्भात आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण या निकालासंदर्भात संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो मी आपण सांगू इच्छितो तर आपण एक्झाम स्टडी ग्रुप हा टेलिग्राम चॅनेल सबस्क्राईब केल्यानंतर त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यावर जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता जेणेकरून शासनाच्या वे भरती संदर्भात नवीन नवीन अपडेट आपल्याला या टेलिग्राम चॅनल उपलब्ध होतील आणि एम आय डी सी भरती दोन हजार एकवीसचा जो निकाल आहे त्याची संपूर्ण पीटीएफ फायलसुद्धा आपल्याला या टेलिग्राम चॅनल उपलब्ध असणार आहे जर आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला संपूर्ण माहिती विद्यार्थी मित्रांनो एम आय डी सी भरती निकालासंदर्भात संपूर्ण माहिती आता सविस्तरपणे बघूया तर चला सुरू करूया तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सूचनापत्र अशा प्रकारे आहे की महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील आठशे पासष्ट पदे भरण्याकरिता सन दोन हजार एकोणीसमध्ये जाहिरात प्रसिद्ध करून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते त्या अनुषंगाने कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता अभियंतावी व या लघुलेखक निम्मश्रेणी वरिष्ठ लेखापाल सहाय्यक लिपिक टंकलेखक भूमापक तांत्रिक सहाय्यक श्रेणी दोन जोडारी श्रेणी दोन पंपचालक श्रेणी दोन व वीस तंत्री श्रेणी दोन या संवर्गातील पाचशे दोन पदे भरणेकामी दिनांक वीस आठ दोन हजार एकवीस ते दिनांक सत्तावीस आठ दोन हजार एकवीस रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्या आहे उक्त भरती प्रक्रियेत दिनांक पंधरा बारा दोन हजार एकवीस रोजी महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे सद्र सूचनापत्र माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात आल्या होत्या तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आठशे पासष्ट पदे जी भरणे विद्यार्थी मित्रांनो जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती दोन हजार एकवीसमध्ये तर त्याची एक विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक म्हणजेच पंधरा बारा दोन हजार एकवीस रोजी महामंडळाच्या संकेतस्थळावर ही संपूर्ण निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे आणि जो संपूर्ण निकाल आहे तर एक्झाम स्टडी ग्रुप जो टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले आहे विद्यार्थी मित्रांनो त्यावर जाऊन आपण चॅनलला जो निकाल आहे तो संपूर्ण पी डी एफ फाईल आपण बघू शकता तर अशा प्रकारे आठशे पासष्ट पदांसाठी जी दोन हजार एकोणीसमध्ये भरती निघाली होती त्याची आज निकाल लागलेला आहे तर वीस आठ दोन हजार एकवीस ते सत्तावीस आठ दोन हजार एकवीस रोजी ऑनलाईन पद्धतीने ह्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या तर भरपूर दिवसांनी याचा निकाल लागला आहे तर पंधरा बारा दोन हजार एकवीस म्हणजे आजच्या तारखेला हा निकाल लागला आहे तर अशा प्रकारे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची जे आठशे पासष्ट पदांसाठी ही भरती झाली होती त्याचा अखेर निकाल लागलेला आहे जर हा व्हिडिओ आपणच आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि यशेच नवीन नवीन नवी अपडेट मिळवण्यासाठी एकदम स्टडी ग्रुप या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात का, नका धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो